आज अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार संजय धोत्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आज संजय धोत्रे यांनी गांधी मार्गावरील भाजपच्या जिल्हा कार्यालयापासून मिरवणुकीने येत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भाजपचे आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, गोवर्धन शर्मा, हरीश पिंपळे यांच्यासह शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख यावेळी धोत्रे यांच्या सोबत उपस्थित होते. काँग्रेसचे हिदायत पटेल हे निवडणूक रिंगणात राहणार आहेत, मात्र वंचित बहुजन आघाडीने अद्यापही आपला उमेदवार जाहीर केला नाही. खासदार संजय धोत्रे अकोला लोकसभा मतदारसंघातून सलग तीनदा निवडून आले असून याशिवाय त्यांच्यासोबत भाजप आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्याशिवाय यावेळी चौथ्यांदा ते आपले नशीब आजमावत आहेत. दरम्यान यावेळी आपले मताधिक्य आधीच्या तीन निवडणुकांपेक्षा वाढणार असल्याचा आशावाद धोत्रे यांनी व्यक्त केला. या निवडणुकीमध्ये आमच्या केंद्रातल्या राज्यातल्या सरकारने गेल्या 4.5-5 वर्षात जे काही विकास कामं केले, ज्या जनकल्याणकारी योजना राबवल्या आणि त्याची अतिशय चांगल्या रीतीनं अंमलबजावणी केली, तेच आमच्या निवडणुकीतले मुख्य मुद्दे राहणार आहेत. कारण की गेल्या 25-30 वर्षात जेवढी विकास कामं, मग ते रस्त्याचे असो, पाणीपुरवठ्याचे असो, विजेचे असो, तेवढे कामं गेल्या 25-30 वर्षात झाले नाहीत. ते कामं या सरकारनं गेल्या 3-4 वर्षात केले. आमचा निवडणुकीचा मुख्य मुद्दा विकास हा राहणार आहे आणि मला खात्री आहे की जेवढ्या काही निवडणुका लोकसभेनंतर झाल्या, मग ती विधानसभा असो महाराष्ट्रातली की महानगरपालिका असो की जिल्हा परिषद असो, प्रत्येक ठिकाणी आमच्या जिल्ह्यात आणि संपूर्ण ह्या राज्यात आणि देशात आम्हाला जे यश मिळालं त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीत होणार आहे. मी विरोधकांचा सन्मान केलेला आहे आणि त्यांची जी शक्ती आहे ती शक्ती आहे, त्यांचे शक्तिस्थानं आहेत, आमची शक्तिस्थानं आहेत, त्यांचे दुर्बलस्थानं आहेत, आमची काही दुर्बलस्थानं असू शकतात. त्यामुळं मी असं मानत नाही, परंतु आपणही गेल्या तिन्ही निवडणुकीचे साक्षीदार आहेत. आम्ही किंवा आमच्या पक्षानं कधी आम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जात नाही किंवा आम्ही घाबरूनही जात नाही. त्यामुळं शेवटी निवडणूक ही निवडणूक आहे, तर आपल्याला लोकांपर्यंत पोहोचणं, जनसंपर्क जेवढं जास्तीत जास्त होईल, आपले कामं लोकांना पटवून देणं, हे तर आम्हाला करावंच लागणार आहे.